यंदाच्या लग्न सराईची सुरुवात 21 नोव्हेंबर पासून होत असल्याने बाजारपेठेत उत्साह संचारलाय. 1 नोव्हेंबरला तुळशी विवाह झाल्यानंतर बाजारपेठेला लग्न सराईचे वेध लागले. गेल्या वर्षी नोटबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठेत काहीशी मरगळ आली होती, मात्र गेल्याच आठवड्यात अनेक वस्तूंवर आकारण्यात येत असलेल्या जीएसटीचे दर मोठ्या प्रमाणात घटविण्यात आल्याने ग्राहक आणि व्यापारी वर्गही आनंदात असून लग्नासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी आणि बुकिंग जोरात सुरू आहे. केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. बाजारपेठेला लग्न सराईचे वेध लागले असून सोने, कपडे, वाहन खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. यंदा 21 नोव्हेंबर पासून लग्न सराई सुरू होणार असून या महिन्यात विवाह असलेल्या कुटुंबांची बाजारात खरेदीसाठी लगीन गाई सुरू झाली आहे. यंदा तुळशी विवाहानंतर 21 नोव्हेंबर पासून विवाह मुहूर्त सुरू होत आहेत, त्यामुळे घोडे, बँडवाले, मंगल कार्यालय, गुरुजी, कॅटरिंगला मागणी वाढली असून लग्न कार्य असलेल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्ती सध्या या सर्व गोष्टींची बुकिंग करण्यात व्यस्त आहेत. कापड बाजारात बस्ता घेण्यासाठी नवजीवनाची सुरुवात करणाऱ्या वधूवरासह त्यांचे पालक, नातेवाईक दुकानात गर्दी करत आहेत. सराफा बाजार, भांडी बाजारातही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. पाहूया याबाबत व्यापाऱ्यांनी मल्हार विश साधलेला संवाद. आजपासून लग्नसराई अशी थोडी चालू झालेली आहे. दिवाळीनंतर आता हळूहळू लग्नसराईमध्ये जोर पडत आलेला आहे. बरेच लोक आता अंगठ्या, चैन, गंठण याच्यासाठी मांग करत आहे आणि घ्यायला येत आहे. मागच्या वर्षी डिमॉनिटायझेशनच्या नंतर थोडं गिरायकीमध्ये फरक झालेला होता, पण आजपासून थोडी गिरायकीचा हिशोब चांगला वाढलेला आहे. लोकांची मागणी चांगली आहे, रथाला पण चांगला डिमांड आहे, घोड्यांना पण चांगला डिमांड आहे, त्यामुळं सध्या सीझन तर कव्हर करला व्यवस्थित वेलगुड प्रमाणे आहे. बघू आता पुढं काय होतं ते. गिराक येतो, घेऊन जातो, काही विचारपूस करतो, पण गिराक आपल्याकडे रिपीट येतो. हाय आहे, बरेच सगळं आहे. म्हणजे तुम्हाला मोजडी भेटेल, सापा भेटेल, चप्पल भेटेल, दुपट्टा आपल्या इकडे, पेशवाई आहे,